महिमा क्रिएशन मध्ये आपलं स्वागत। आज आम्ही जाणार आहोत नाशिकच्या करिश्मा ढाबा मध्ये। मी इथे खूप वेळा येते कारण की हा माझा खूप ऑल टाइम फेवरेट ढाबा आहे। तर हा ढाबा माझा फेवरेट का आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आजचा हा व्हिलॉग नक्की बघा। नमस्कार, महिमा क्रिएशन मध्ये मी शीतल अभंग आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आलो आहोत मुंबई अकरा हायवे वरती असलेलं साधारण 15 किलोमीटर अंतरावरती असलेलं ह्या करिश्मा ढाब्यामध्ये। व्हेज नॉनव्हेज साठी प्रसिद्ध असा ढाबा आहे। तर आजचा हा जो व्हिलॉग आहे हा आपल्या या करिश्मा ढाब्यावरती आपण करणार आहोत। मी इथे आधी पण व्हिजिट केलेले आहे, त्याचे व्हिडिओज मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत। तर हा सगळा जो टूर आहे तो तुम्ही एन्जॉय करा। हा आहे करिश्मा ढाब्याचा एंट्रन्स। या एंट्रन्सला इतकी सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे तर सगळेजण या ठिकाणी सेल्फी काढतात। त्याचबरोबर या हॉटेलला एकदम प्रशस्त असं पार्किंग दिलेलं आहे। दुसरं या हॉटेलचं अट्रॅक्शन म्हणजे हा सेंटर पॉइंटला असलेला वॉटरफॉल। भिवंडीमधील करिश्मा ढाबा याची ही नाशिकमधली ब्रांच आहे। सुंदर अशा लाइटिंगमुळे हा वॉटरफॉल अजूनच खूप छान दिसतो। या ठिकाणी तुम्ही सेल्फीज काढू शकता। वॉटरफॉलला लागूनच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप सारे खेळणे इथे आहेत। ही सर्व खेळणी लहान मुलांसाठी फ्री आहेत, यामुळे लहान मुलं अगदी मनसोक्त खेळतात। यासोबत लहान मुलांसाठी झोके आणि स्लाइड्स आहेत। अजून या ठिकाणी तुम्ही काही एक्स्ट्रा पे करून रिमोट कंट्रोलच्या कार, बाईक्स आणि ही इतर खेळणी सुद्धा खेळू शकतात। यामध्ये 7D डॉल्फिन गेम्स सुद्धा आहेत। लहानांबरोबर मोठ्यांसाठी सुद्धा अशा प्रकारच्या झोक्यांची व्यवस्था इथे आहे। मला यांची एक गोष्ट खूप आवडते की यांनी या प्ले एरियामध्ये जी वाळू खाली टाकलेली आहे ती इतकी छान टाकलेली आहे की ज्यामुळे मुलं पडली जरी तरी त्यांना काही लागत नाही। आणि त्याचबरोबर लहान मोठ्यांच्या सगळ्यांचा मनोरंजन होईल असं सगळ्या गोष्टी त्यांनी इथं अवेलेबल करून दिलेल्या आहेत। आणि याच गोष्टीमुळे हे हॉटेल सगळ्यांना खूप आवडतं। या हॉटेलची सिटिंग अरेंजमेंटसुद्धा खूप छान आहे। या ठिकाणी तुम्ही बर्थडे पार्टीज सेलिब्रेट करू शकता। आता या ठिकाणी या हॉटेलच्या काही फेमस डिश ज्या आम्ही ट्राय केलेल्या आहेत त्या मी इथं मेन्शन केलेल्या आहेत। हे आहे चना फ्राय, त्याचबरोबर खूप सारा तळलेला लसूण आणि झणझणीत अशी शेजवान सॉस। आणि दुसरी आवडलेली डिश म्हणजे चिकन डबल इक्का। या दोन्ही डिश स्टार्टर आहेत, तिच्यामुळे ह्या नक्की ट्राय करा। अनोख्या अशा स्टार्टर्समध्ये ही डिश येते ती म्हणजे चिकन शोले कबाब। आणि दुसरी डिश जी आहे ही आहे चिकन स्मोक कबाब। या दोन्ही डिश त्यांच्या युनिक अशा प्रेझेंटेशनमुळे खूप सुंदर दिसतात आणि अप्रतिम चव आहे। चिकन स्मोक कबाब हे त्याच्यावरती असलेल्या फ्रेश क्रीम आणि चीजच्या टॉपिंग्समुळे खूपच सुंदर चव आहे। हे दोन्ही स्टार्टरची चव खूपच अप्रतिम होती। चिकन गोल्डन कबाब, उन्हाळे असल्यामुळे गरम खूप होतंय, तर या हॉटेलमध्ये अशा प्रकारे पाण्याचे स्प्रिंकलर्स लावलेले आहेत। या पाण्याच्या स्प्रिंकलिंगमुळे वाढलेलं जे हे उष्णता आहे ती कमी होते आणि हॉटेलच्या पूर्ण वातावरणामध्ये गारवा येतो। मेन कोर्समध्ये आम्ही मटन बिनारी ट्राय केलेलं होतं। मटन बिनारी हे खूप छान चव आहे, तिखट आहे आणि मसालासुद्धा घट्ट आहे। बटर नान सॉफ्ट आणि खूप सारं बटर तिच्यावरती आहे। मटन मुघलाई हिचासुद्धा थिक अशी ग्रेव्ही आहे आणि कमी तिखट आहे। व्हेजमध्ये मी आत्तापर्यंत फक्त शेवभाजी त्यांची ट्राय केलेली आहे आणि तीसुद्धा कमी तिखट आहे। मी इथे त्यांचा मेनू कार्ड देत आहे, तुम्ही या ठिकाणी त्यांच्या रेसिपीज चेक करू शकता। डेझर्टमध्ये आम्ही रोज फालुदा घेतलेला होता, पण तरीसुद्धा यांच्याकडे खूप साऱ्या फालुद्याच्या व्हरायटीज अवेलेबल आहेत। यांची युनिक अशी सिग्नेचर डिश म्हणजे सीताफळ क्रीम, ही पण खूप छान आहे। नॉनव्हेजचं जेवण पान खाल्ल्याशिवाय इनकम्प्लीट आहे, तिच्यामुळे तुम्ही करिश्मा ढाब्याच्या शेजारच्या दुकानावरनं मिठापान घेऊ शकता। आजचा हा व्हिलॉग मी इथंच संपवते।
आजचा हा व्हिलॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मला तसं कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.